नमस्कार, आपण पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज आणि आमच्यासोबत आहे सुनंदाताई पवार, या ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या डायरेक्टर आहेत. मॅडम, सगळ्यात आधी तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजवर खूप खूप स्वागत. आजचा जो प्रोग्राम आहे वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व येथे आणि खास डावणीचं सादरीकरण केलेलं आहे. डावणी हे महाराष्ट्राचं लोकनृत्य आहे आणि फारशी आपण कला याच्यात जोपासतोय. या कार्यक्रमाबद्दल आपला काय अनुभव होता? नमस्कार. आज पहिल्यांदा बालगंधर्व रंगमंदिरमध्ये मी महिलांसाठी खास राखीव डावणीचा कार्यक्रम बघायला आणि त्या कार्यक्रमासाठी आज इथे उपस्थित राहता आलं, त्याचं सगळं श्रेय खरं तर मी मेघराज राजे भोसले आणि त्यांच्या सर्व टीमला मी देईल. त्यांनी मला इथं निमंत्रित केलं, माझा सन्मान केला आणि मला एक वेगळा अनुभव घेण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. गेले 2-3 तास झाले मी इथं सभागृहात बसलेली आहे. पारंपरिक खेळ झाले, मंगळागौर झाली आणि आता लावणीचं कार्यक्रम व्यासपीठावरती चालू आहे. लावणी सादर करणाऱ्या सर्व लावणी कलाकारांची जी एनर्जी आहे ती अप्रतिम आहे आणि त्याच्यामागे त्यांचे प्रचंड कष्ट आहेत आणि या सगळ्यांना एका व्यासपीठावर आणणं आणि 3 दिवसाचं हा कार्यक्रम इथं पुण्यासारख्या शहरामध्ये बालगंधर्वमध्ये करणं आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने करणं, हे सर्व जे काही क्रेडिट आहे ते सगळं तर मेघराज राजभोसले, त्यांची सर्व टीम, त्यांना सहकार्य करणारे सर्व त्यांचे सहकलाकार, त्याचबरोबर आज आलेले इथे काही ज्येष्ठ श्रेष्ठ लावणी कलाकार आहेत त्यांचा आज सन्मान इथं केला गेला. तेही मला खूप भावलं की नुसत्याच नृत्यांगडांचा सन्मान नाही केला तर म्युझिकमध्ये किंवा लाईटमध्ये काम करणारे जे कलाकार आहेत ज्यांनी लावणीच्या क्षेत्रामध्ये 40-45 वर्ष त्यांनी काम केलं, त्याही कलाकारांचा सन्मान बालगंधर्वांच्या नावाने त्यांना सन्मानित केलं गेलं. हा एक अप्रतिम असा छान सोहळा आज या बालगंधर्व रंग मंदिरामध्ये पार पडतोय. आणखीन एक स्तुत्य उपक्रम ज्याच्यासाठी मी गेले 2.5-3 वर्ष झाले मी काम करते आणि अजूनही मी काम करते, ते म्हणजे मासिक पाळी आणि मासिक पाळीसाठी लागणारे पॅड्स, नॅपकिन्स आज त्यांनी वितरित केले या कलाकारांसाठी. हा खूप मोठा चांगला कार्यक्रम आहे आरोग्याच्या दृष्टीने, कारण कॅन्सरचं वाढतं प्रमाण आणि अस्वच्छतेमुळे होणारे संसर्गजन्य आजार याला एक उत्तर म्हणून हा नॅपकिन त्यांनी इथं वितरित केला. एक चांगला उपक्रम या माध्यमातून मेघराज दादांनी इथं चालू केला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानेन की एका चांगल्या कामाची सुरुवात त्यांनी आज या व्यासपीठावरती केली. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम आणि काल आपण शाहू महाराजांची जयंती साजरी केली, खरं तर या सर्व कलाकारांना सन्मानित करणार एक वेगळं नेतृत्व आणि राजे असे आमचे शाहू महाराज होते आणि त्यांची जयंती काल आपण साजरी केली. एक खूप चांगला योगायोग आहे की त्यांची जयंती आणि हा कार्यक्रम एकत्र येतो, त्यामुळे सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा तो राजा आणि त्याचं सगळं वैभव आणि काल त्यांची जयंती, त्याचबरोबर आमची पालखी गेले 2-3 दिवसांमध्ये पंढरपूरमध्ये सगळ्या पालख्या पोचतात आहे. आमचे वारकरी विठुरायाचा गजर करत, माऊलीचा गजर करत, नाचत, फुगड्या खेळत ते सगळे पंढरपूरला पोचतात आहे. असा हा सगळा आनंद सोहळा पार पडत असताना आज इथे बालगंधर्व रंगमंदिराचा 55वा वर्धापन दिन आज मेघराज दादांच्या माध्यमातून गेले 17 वर्ष, म्हणजे कुठलाही उपक्रम सुरू केला तो सातत्यपूर्ण चालवणं हे खूप मोठं आव्हान असतं, याचा अनुभव मी स्वतः घेतीये. भीमतडी जत्रेसारखा उपक्रम असो, परिवर्तन असो, पोलीस ट्रेनिंग असो, हे सगळे उपक्रम एकदा चालू केले की ते सातत्यपूर्ण चालू ठेवणं हे खूप मोठं आव्हान टीम समोर असतं आणि ते आव्हान मेघराज दादांनी अतिशय लिलया पेललेलं आहे, कारण ते बारामतीकर आहेत आणि ते बारामतीकर असल्याचा आणि मी बारामतीकर असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल आणि तुम्हाला स्टार महाराष्ट्र न्यूजच्या पूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.